राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने स्थगित केला आहे. याबाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांसह अन्य जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुका रद्द झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै रोजी राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपासून निवडणूक निकालाच्या तारखांचा कार्यक्रम देखील घोषित करण्यात आला होता. वास्तविक संविधानानं जशी न्यायपालिका ही स्वतंत्र अस्तित्व ठेवलेलं आहे तसंच निवडणूक आयोगाचं सुद्धा स्वतंत्र अस्तित्व ठेवलेलं आहे. परंतु सध्या असं चाललं आहे की या निवडणूक आयोगावर सुद्धा राजकीय लोक हावी व्हायला लागलेले आहेत. त्यांचं ते प्रेशर यायला लागलेलं असं दिसतंय. कारण जे निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय राज्यशास्त्रावर बंधनकारक असतात, राजकारण्यावर बंधनकारक असतात. पण आज अवस्था अशी आहे की राजकारणी आधी बोलतात की बा आम्हाला सध्या निवडणूक न घेतलेली बरी आणि मग त्याला होकार निवडणूक आयोगाकडून येतो आणि स्थगिती येते. मात्र OBC राजकीय आरक्षणावर न्यायालयात सुनावणी सुरू असून याची पुढील सुनावणी 19 जुलै रोजी होणार आहे. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नगरपरिषद निवडणुकांना स्थगित केले असल्याचे सांगितले. त्यामुळे आता आचारसंहिताही लागू नसणार आहे. निवडणुका स्थगित झाल्यानंतर सर्वसामान्यांमधून काही बोलक्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. जे काय काल घडलंय ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झालंय. कारण की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असं स्वच्छ सांगितलं होतं की ज्याची अधिसूचना जारी झाली त्या निवडणुका घेण्यात याव्यात आणि जिल्हा परिषदेच्या लांबणीवर पडणार हे निश्चित होतं. परंतु नगर परिषदेच्या निवडणुका ह्या डिक्लेअर झाल्यानंतर बरेचसे लोक कामाला लागल्यानंतर आमची निवडणुकीची चांगल्यापैकी तयारी झाली असताना अचानक पुन्हा काल एका राजकीय पक्षाच्या सांगण्याहूनच झाल्यासारखंच एक चित्र या निर्माण झालं महाराष्ट्रात. हे अतिशय खेदजनक गोष्ट आहे. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो. संविधानाने जसे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे तसेच स्वतंत्र अस्तित्व निवडणूक आयोगाला देखील ठेवलेले आहे. मात्र लागलेल्या निवडणुका स्थगित करणे म्हणजे निवडणूक आयोगाचं राजकारण केल्यासारखं आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जाणकार मंडळीतून होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या ठिकाणी मी एकच सांगणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचा या ठिकाणी आदर होणं अपेक्षित होतं. निवडणुका जर वेळेपूर्वी जर झाल्या असत्या, वेळेमध्ये जर झाल्या असत्या तर निश्चितच वातावरण चांगलं झालं असतं. परंतु या ठिकाणी वेगळं वातावरण करण्याचं काम या ठिकाणी व्यवस्थेमध्ये होताना दिसतंय. या ठिकाणी आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत. द कॉलमसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.